नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण एम पी एस सीनं काही नोटिफिकेशन दिलेलं आहे, याच्यामध्ये जे आहे टाईम टेबलमध्ये काही बदल आहे आणि ग्रुप सीचा जो आहे सिलेबस आलेला आहे पेपर 1 पेपर 2 मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षा, ते आपण सर्व बघणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा 2018 याच्यामध्ये जी आहे तिन्ही ज्या परीक्षा आहे, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट बची जी पूर्वपरीक्षेचा जो काही दिनांक होता, आधी दिलेला 6 मे होता, तो वाढवून आता 13 मे करण्यात आलेला आहे. ओके, याची ॲड सध्या यायचीच आहे, आता इतक्यात ॲड येईलच याची. त्याच्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2018 याची जी आहे 13 मे होती आधी डेट, याचीसुद्धा वाढवण्यात आलेली आहे 20 मे 2018. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2018 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा याची जी आहे 20 मे 2018 जी होती आधीची तारीख होती, जर मागणीपत्र आलं तर त्याच्यानुसार ते वाढवण्याची शक्यता आहे. तर ह्या सेशनमध्ये जे आहे आता याच्यानंतर आपण बघणार आहो जे ग्रुप सी जी एक्झाम आहे. ओके, महाराष्ट्र घटक सेवा परीक्षा याचं जे सिलेबस आहे पेपरकरिता परीक्षा योजना एक्झाम स्कीम आलेली आहे. पूर्वपरीक्षा 100 गुण आहे, मुख्य परीक्षेला 200 गुण आहे. याच्यामध्ये पेपर 1 ज्याप्रमाणे जो आहे ग्रुप 2 कॉम्बाईन आहे संयुक्त आहे, त्याचप्रमाणे पेपर 1 जी ग्रुप सीची एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा कॉमनच राहणार आहे. आणि दुसरा जो पेपर असणार आहे तो कसा असणार आहे, संयुक्त असणार, स्वतंत्र असणार आहे. ओके, म्हणजे तो वेगळा असणार आहे. महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा याच्यामध्ये बघा ग्रुप क ची जी आहे याच्यामध्ये 100 गुणाकरिता पेपर असणार आहे, सामान्य क्षमता चाचणी असं पेपर असणार आहे प्रीसाठी. ओके, पूर्व परीक्षेसाठी याचं जे सांकेतिक क्रमांक आहे 012 आणि दर्जा जो आहे याचा 12वीवर असणार आहे. माध्यम इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत असणार आहे. प्रश्नसंख्या 100 असणार आहे, याला जे गुण असणार आहे तेसुद्धा 100 आणि कालावधी असणार आहे फक्त 1 तासामध्ये 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे. एम सी क्यू स्वरूपामध्ये हे प्रश्न असतात. तर अभ्यासक्रम बघूया, चालू घडामोडी आहेच, चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील आहे. नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन, प्रशासन. इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः भारता जे आहे महाराष्ट्राचा इतिहास. भूगोलमध्ये पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. अर्थव्यवस्थेमध्ये जर पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे आहे GDP, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दरिद्र व बेरोजगारी, त्याचप्रमाणे मुद्रा, राजनीती, राजकोषीय नीती इत्यादी म्हटलेलं आहे. ओके, तर असे बरेचसे जे की चालू घडामोडी म्हटले टॉपिक असतात अर्थशास्त्रातले तेसुद्धा असतातच. त्याचप्रमाणे जे आहे शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प आता सादर झालेला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा सुद्धा सुरूच आहे. अर्थसंकल्प लेखा परीक्षण इत्यादी, तर याच्यावरती लेक्चर आपण टाकलेलंच आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेक्चर तुम्हाला मी उपलब्ध करून देईल. बाकीचे जे काही टॉपिक आहे सर्वावरती लेक्चर तुम्हाला मिळूनच जाईल. सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री आहे, प्राणीशास्त्र, झूलॉजी आहे, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी आहे आणि आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन. तर इतके याच्यामध्ये सब्जेक्ट्स आहे, हे सविस्तर वाचायचे. त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी व अंकगणित याच्यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो या आजमावण्यासाठी प्रश्न असतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अंशांश, रेखांश, टक्केवारी वगैरे त्याच्यावरती आधारित प्रश्न असतात असं म्हटलेलं आहे. बरेचसे प्रश्न असतात बुद्धिमत्ता आणि चाचणीवरती, अंकगणितवरती आणि जे आहे प्रॅक्टिसनी सॉल्व होतं याच्यावरती जे आहे आपण नंतर तुम्हाला प्लॅनिंगचं लेक्चर देणारच आहोत. तर बघा, आता आपण सिलेबस बघून घेऊ. जे आहे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेचं प्रीचं बघितलं, आता मुख्य परीक्षा. तर याच्यामध्ये जे पद आहे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट क याच्यासाठी जी मुख्य परीक्षा आहे त्याचा हा सिलेबस बघून घेऊ. याच्यामध्ये पेपर क्रमांक जो 1 आहे तो संयुक्त आहे. त्याच्यामध्ये बघा मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे विषयासंबंधीचे ज्ञान. तर बघा 60 गुणाचं आहे मराठी, 40 गुणाचं आहे पेपर 1 इंग्रजी आणि 100 गुणाचं आहे त्या पदाच्या रिलेटेड प्रश्न. पदवी दर्जावरती जी आहे पेपर 2 पदवी दर्जावरती आहे. पेपर 1 जे आहे सांकेतिक 002 मराठी आणि इंग्रजी असणार आहे, 60 आणि 40 म्हणजे 100, आणि दुसरा पेपर फक्त त्या पर्टिक्युलर पदाकरिता असणार आहे. 60 आणि 40 प्रश्नसंख्यासुद्धा 12वी आणि पदवी मराठी इंग्रजी 1 तास असणार आहे पेपर 1, पेपर 2 एक तास आणि MCQ स्वरूपात प्रश्न असणार आहे. तर बघून घेऊ पेपर 1 काय सिलेबस आहे. पेपर 1 हा जो आहे तो संयुक्त पेपर आहे प्रत्येकच परीक्षेकरिता, मराठी आहे, इंग्रजी आहे. ओके,
मराठी ग्रामर पूर्णच वाचायचं आहे, त्याचप्रमाणे उतारेसुद्धा वाचायचे आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा इंग्लिश ग्रामर आहे, आयडम आहे, फ्रेजेस आहे, कॉम्प्रिहेंशन पॅसेज रीडिंग आहे, कॉमन वोकॅबलरी आहे, देअर मिनिंग, अँटोनिम्स, सिनोनिम्स वगैरे सर्वच वाचून काढायचं आहे. आता बघूया आपण पेपर क्रमांक 2. चालू घडामोडी आहे, बुद्धिमापन चाचणी आहे, भारतीय राज्यघटना, सर्वच काही दिलेल्या राज्यघटनेमधलं पुरा कशी तयार झालेली आहे, प्रस्तावनेची मागणी, भूमिका, तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध. ओके, हे तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. माहिती अधिकार अधिनियम 2005 टाकलेला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. माहिती अधिनियम जे आहे 2005 वरती आपलं लेक्चर आहे, आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमवरती आपण तुम्हाला अवेलेबल करून देऊ समोर. संगणक व माहिती तंत्रज्ञान हे सुद्धा टॉपिक आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मानवी हक्क व जबाबदाऱ्या याच्यामध्ये बरंचसं आहे. संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक म्हणजे जे की इंटरनॅशनल जे की आता रेटिंग आहे, ओके, आपण ह्युमन इंडेक्स म्हणू शकतो. भारतातील मानवी हक्क जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी संरक्षण बरंच की आहे. भ्रष्टाचार, हिंसाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण इत्यादी, धार्मिक प्रथा, सांस्कृतिक, सामाजिक, बेकारी, निरक्षरता, गरिबी असे सर्व टॉपिक्स आहे. त्याचप्रमाणे द बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट 1949, द महाराष्ट्र एक्साईज मॅन्युअल 1, महाराष्ट्र एक्साईज मॅन्युअल 3, महाराष्ट्र द प्रोहिबिशन अँड एक्साईज मॅन्युअल 2, तर हे जे आहे त्या रिलेटेड पोस्टच्या रिलेटेड सर्व आहे. हे झालं एक्साईजचं. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पोस्टकरिता. विक्री कर विभागातील जे कर सहाय्यक म्हणजेच टॅक्स असिस्टंट, पहिला पेपर सेमच आहे इंग्रजी मराठी, आणि दुसऱ्या पेपरमध्ये जे आहे थोडं चेंजेस आहे. बाकी पेपर वनचा सिलेबस कॉमनच असणार आहे, इंग्रजी आणि मराठी. पेपर 2 बघू आपण नागरिकशास्त्र आहे यांना याच्या पोस्टकरिता. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना आहे, पंचवार्षिक योजना टाकलेला आहे याच्यामध्ये, चालू घडामोडीसुद्धा टाकलेला आहे, बुद्धिमत्ता चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य, बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये दिलेलं आहे. अंकगणित आहे, गुणाकार भागाकार त्याचे रिलेटेड सर्व, नफा तोटा प्रमाण गुणोत्तर ह्याच्यामध्ये डायरेक्टली दिलेलं आहे बघा. दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, गुणोत्तर प्रमाण, वेळ, अंतर, नफा तोटा, सूट, व्याज, वेळ, काम, आलेख, सरासरी, महत्त्व, मापन, क्षेत्र मापन इत्यादी म्हटलेलं आहे अंकगणितमध्ये. पुस्तपालन व लेखाकर्म, ओके, ह्या पोस्टकरिता जे आहे अकाउंटचे जे असतं बी कॉम वगैरेला जे 12वी कॉमर्सला असतं तो याच्यामध्ये सिलेबस असतो जनरली, ओके, पुस्तपालन व लेखाकर्म. त्याचप्रमाणे आर्थिक सुधारणा व कायदे, पार्श्वभूमी, उदारीकरण काय, खाजगीकरण, जागतिकीकरण, WTO, त्याचप्रमाणे GST, विक्री कर, VAT, टॅक्सेशनच्या रिलेटेड सर्व याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे ते आहे क्लार्कचं, लिपिकचं. त्याच्याकरिता बघूया आपण टायपिस्ट क्लर्क, टायपिस्ट लिपिक टंकलेखनचं हे पद आहे. मुख्य परीक्षेमध्ये जे आहे दुसरा जो पेपर आहे तो 100 गुणाचा पहिला कॉमनच आहे, मराठी आणि इंग्रजी, 12वी पदवी आणि नंतर पदवी. तर पेपर 2 मध्ये बघून घेऊ आपण याच्याकरिता काय सिलेबस आहे. याच्यामध्ये बघा पेपर 2 मध्ये सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास टाकलेला आहे, भूगोल टाकलेला आहे, नागरिकशास्त्र आणि इत्यादी म्हटलेलं आहे, म्हणजे सर्व चाललेलं आहे. बुद्धिमापन विषयक प्रश्न, उमेदवार हा किती लवकर अचूकपणे आजमू शकतो. बुद्धिमापन म्हणजे जे आहे आपल्या ज्याला आपण रिझनिंग म्हणतो, ओके, त्याच्यावरती प्रश्न. त्याच्यानंतर गणित, अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी टाकलेलं. सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण टाकलेलं. चालू घडामोडी भारतातील व महाराष्ट्रातील. माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान म्हणजे कॉम्प्युटरच्या रिलेटेड, IT रिलेटेड. क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती, पुरस्कार वाचायचे आहे. त्याच्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आहे, ओके, हे एक्साईजमध्ये सुद्धा होतं आणि याच्यामध्ये सुद्धा आहे. तर अशा पद्धतीचा हा नवीन सिलेबस आलेला आहे. तरीही याच्याच जे आहे मेन प्रिपेअर आपण लक्षात ठेवूनच आपली प्रीची आपण तयारी सुरू करत असतो, म्हणूनच तुमच्याकरिता ही आपण पब्लिश केलेलं आहे. तरीही जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचू शकेल आणि याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल आणि तिथून तुम्ही डायरेक्टली जे आहे MPSC साईटवरती स्विच होऊ शकाल. सो धन्यवाद. सो थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.